प्रयाग उर्फ बंटी श्रीराम गौर 34 वर्ष राहणार कुशीनगर जरीपटका असे या भांडणात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो रागीट स्वभावाचा होता. तो मोबाईल शॉपीत काम करायचा. तर प्रभात श्रीराम गौर 36 वर्ष आणि मीरा श्रीराम गौर 60 वर्ष दोघेही राहणार कुशीनगर जरीपटकाशी आरोपी आई आणि भावाची नावे आहेत. जरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक प्रयागचा लहान भाऊ, सुशांतचे 2 मित्र आणि त्याच्या पत्नी घरी आल्या होत्या. बोलताना प्रयागचा सुशांतसोबत वाद झाला, त्यामुळे रागाच्या भरात प्रयागने मोठ्या भावाला लग्नात मिळालेली अलमारी फोडली. यावरून त्याच्या आईने प्रयागला विचारणा केली असता त्याने रागाच्या भरात रिमोट टीव्हीला फेकून मारला. तो घरातील साहित्याची तोडफोड करीत असल्याचे पाहून त्याच्या आईने प्रयागचे पाय धरले आणि मोठा भाऊ प्रभातने त्याचा गळा पकडला असता त्याचा गळा आवडला गेल्याने तो जागेवरच निश्चित पडला. या प्रकरणी प्रयागचा भाऊ सुशांत श्रीराम गौर 32 वर्ष याने दिलेल्या सूचनेवरून जरीपटका पोलिसांनी आरोपी आई आणि भाव्याविरुद्ध कलम 302(34) गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. ज्यावेळी हे घरी असताना सुशांतचा मित्र त्याच्याकडे आला होता, त्याचे अजून एक मित्र आणि त्यांच्या पत्नी अशा आली होती. काही व्यवहारासाठी घरी आले होते की बाबा प्रॉपर्टी घ्या म्हणून सांगण्यासाठी. त्यांना ते प्रॉपर्टी डीलरचं काम करतात म्हणून त्या दरम्यान जो मयत आहे थोड्या वेळानं तोही घरी आला बाहेरून. त्यावेळी सुशांत त्यांना म्हणला की ठीक आहे आम्ही बघू, तुम्ही जावा, असं त्यांचं बोलणं झालं. हा मयत प्रयागाला काही वाटलं माहीत नाही, परंतु त्यानं सुशांतला बोलायला चालू केलं की तू ह्या लोकांशी असं का वागला, त्यांना जा का म्हटला, माहीत नाही कारण काय, पण असं त्याच्या बोलण्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची व्हायला लागली आणि त्याचं पर्यावसन त्यांना राग त्याचा अनावर झाल्यानंतर त्यांना त्या घरातला अलमारीच्या काचा फोडल्या. त्याला समजवायला आई गेली असता किंवा मोठा भाऊ त्याचा समजवायला आला, त्यावेळी त्यांना टी व्हीवर हेल्मेट फेकून मारलं. त्यावेळी त्याची आई त्याला म्हणाली की ही नवीन लग्न झालं आहे, त्या मुलीच्या घरच्याने दिलं आहे, मी तिच्या भावाला सांगते तो असं केलं म्हणून. त्यावेळी त्याचा राग ज्यादा आला, त्याला तो आईवर पण मारण्यासाठी पळायला लागला, धावायला लागला, जी भांडी वगैरे मारण्याचा प्रयत्न करायला. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ प्रभात आणि आई यांनी त्याला दाबून धरलं, पण दाबून धरताना त्यांचं इंटेन्शन काय होतं हे माहीत नव्हतं. आपण असं अगोदर समजलं की त्याला फक्त धरून ठेवणं हा उद्देश होता, त्याला शांत होईपर्यंत. त्या पद्धतीने त्यांनी धरून ठेवला, एवढा जोरात धरून ठेवला की तो मयत झाला. त्यानंतर त्यांनी याबाबत कुठलीही माहिती पोलिसांना किंवा कोणालाही दिली नाही. त्यांनी परस्पर जनता हॉस्पिटलला ते घेऊन गेले, जनता हॉस्पिटलमध्ये डेथ डिक्लेअर केल्यानंतर मेयरला घेऊन गेले आणि परस्पर ते घरी घेऊन बोडे आले. पोलिसांना नंतर मयत त्याचा मयत आहे त्याचा भाऊ विवेक, त्याचा मित्र विवेक कराडे याच्याकडून माहिती मिळाली रात्री उशिरा की असं असं झालेलं आहे, हा मयत झालेला आहे. त्यानुसार पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी पाहिलं त्यावेळी त्यांनी त्या मयताच्या आई आणि मावशीनं विरोध केला पोलिसांना.